नेवासे तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत जागरूक आणि खरवंडी गावच्या सरपंचपदी सौ सुवर्णा मुकुंद भोगे यांची बिनविरोध निवड झाली आहे नेवासे तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत जागरूक अशा खरवंडी गावचे सरपंचपदी सुवर्णा मुकुंद भोगे यांची बिनविरोध निवड झाली आहे यावेळी भोगे यांच्या नावाची सूचना उपसरपंच अजितदादा फाटके यांनी मांडली तसेच सरपंच पदासाठी एकमेव अर्ज असल्याने अध्यक्ष अधिकारी तथा निवडणूक अधिकारी वडाळा मंडळ विभागाचे मंडल अधिकारी बीई मंडलिक यांनी सरपंचपदी भोगे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले या निवड प्रक्रियेसाठी सहाय्यक सचिव सा म्हणून ग्रामसेवक एस वाघमारे कामगार तलाठी एस के तळपे मॅडम आणि टी आर दारकुंडे यांनी काम पाहिले यावेळी मावळते सरपंच अर्चना पंडित यांच्या हस्ते नूतन सरपंच यांचा, यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच ग्रामपंचायतच्या वतीने मुळा कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मण काका फाटके संत ज्ञानेश्वर मल्टीस्टेटचे चेअरमन नाथाभाऊ पंडित सर समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष केशव थोरात मुळा कारखान्याचे शेतकरी अधिकारी विजय फाटके पाणी वापर संस्थेचे चेअरमन प्रकाश उंद्रे यांच्यासह अनेकांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी माजी सरपंच वंदना फाटके उपसरपंच विजया पालवे माजी उपसरपंच रंजना भोगे ग्रामपंचायत सदस्य मंगला शिंदे सतीश भोगे माजी उपसरपंच सुभाष मिसाळ डॉक्टर देवीदास पंडित मुकुंद भोगे माजी सरपंच सिद्धार्थ भोंगे नामदेव गुरुजी फाटके हरिभाऊ तनपुरे मेजर अरुण फाटके जगदीश सुरवसे आबा फाटके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते बहिरू नेब यांनी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले प्रतिनिधी सुधाकर होंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर नेवासा राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी